सुवर्ण जोशी दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण या बुलेटिनशी करूया. पुणेकरांकरताच्या बातमीनं, पुणेकरांकरता आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुकानदार आणि हॉटेल मालकांना दिलासा दिलेला आहे. पालकमंत्री पवार यांनी घेतलेल्या बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबतचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार रात्रीपर्यंत सगळी दुकानं ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. म्हणजे सोमवार ते शुक्रवारच्या वर्किंग डेजमध्ये सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत दुकानं सुरू राहतील आणि शनिवार आणि रविवारी दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा दिली गेली आहे. पुण्यातील सगळी हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील, तीही 50% क्षमतेनं. तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मॉल्स रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. सगळ्या कर्मचाऱ्यांचं सदस्य जे तिथे कार्यरत आहेत त्यांचं लसीकरण झालेलं असायला हवं. त्याचबरोबर दोन्ही लसी घेणाऱ्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याकरता सर्व दुकानं आस्थापना आठवड्याच्या सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल रेस्टॉरंट 50% क्षमतेसह दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवायला पुणे ग्रामीणच्या करता मान्यता देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या करता सर्व दुकानं आस्थापना आठवड्यातील एक दिवस सुट्टीसह इतर सर्व दिवशी रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. 6 दिवस हे त्यांचे 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडी राहतील. पण त्या दुकानामध्ये मगाशी सांगितलं तसं दुकान मालकांनी आणि तिथल्या सेल्समन सगळ्यांनी मास्क कंपल्सरी वापरलाच पाहिजे. दोन्ही वॅक्सिन त्यांनी घेतलेलंच असलं पाहिजे. सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट हे 50% क्षमतेसह म्हणजे तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवून सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. हे उद्यापासून लागू होईल. शहरातील मॉल्स ते सुरू करायला आम्ही परवानगी देतो, पण तिथं डबल वॅक्सिनेशनची अट, जो ग्राहक तिथं जाईल मॉलचे एंट्री एकच असते किंवा 2 असतात, तिथं बाबा त्यांनी दोन्ही वॅक्सिन घेतलं अशांनाच त्यांनी आतमध्ये सोडायचं. आणि तिथला जो स्टाफ आहे, तिथं स्टाफ पण बराच असतो, त्यांनी पण दोन्ही वॅक्सिन घेतलेलं असलं पाहिजे. आणि 15 दिवसांनी दर 15 दिवसांनी त्यांची टेस्टिंग हे झालं पाहिजे. मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत उघडे राहतील आणि 2 लसीकरण झालेल्यांनाच तिथं प्रवेश दिला जाईल. सर्व गार्डन्स उद्यानं ह्या नियमित वेळेपर्यंत सुरू ठेवता येतील. आत्ता जरा संध्याकाळी सुरू ठेवताना थोडंसं त्याच्यात काही बदल केलेले होते, परंतु आता नेहमीची जी पद्धत आहे त्या प्रकारेच सकाळ आणि संध्याकाळ उद्यानं सुरू राहतील. पण हे सगळं करताना प्रत्येकाने मास्क हा कंपल्सरी वापरलाच पाहिजे. मी सांगतो याच्यामध्ये निर्णय घेताना पुण्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांना विचारून निर्णय घेत असतो. त्याच्यामुळं इतर बाकीच्यांनी सरळच इथून पुढं कुणी विचारलं तर सांगावं की तिथले पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की हे निर्णय आपण सगळे जाहीर केलेले आहेत, तर त्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे का, त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुण्यासंदर्भातले हे सगळे निर्णय जे मी जाहीर करतो आहे, मुख्यमंत्र्यांशी बोलून सल्लामसलत करून मी हे निर्णय जाहीर करतो आहे. आमचे प्रतिनिधी पुण्याचे वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया. वैभव, पुण्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत, आता पुणेकरांसाठी अनेक गोष्टी सहज सोप्या होतील असं म्हणायचं, पण कोरोनाचे नियम मात्र त्यांना तंतोतंत पाळावे लागणार आहेत, काय सांगाल? सुवर्णा, पूर्ण 8 दिवस जे आहेत, हे 8 दिवस पुणेकरांना, आता व्यापाऱ्यांना सुद्धा दुकानं जी आहेत ती रात्री 8 वाजेपर्यंत चालू ठेवता येणार आहेत. हॉटेल्स असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील, बार्स असतील, यांना 10 वाजेपर्यंतची परवानगी जी आहे
ती देण्यात आलेली आणि निर्बंध जे आहेत ते जवळपास सगळे निर्बंध हे काढून घेण्यात आलेले आहेत. अजित पवार यांनी तशी घोषणा आज केली. केवळ ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागामध्ये लेवल 3 चे निर्बंध जे आहेत म्हणजे 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहतील ते निर्बंध ग्रामीण भागांमध्ये कायम असणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका हद्दींमधले सगळे निर्बंध जे आहेत ते पूर्ण काढून टाकण्यात आलेले आहेत. अजित पवार यांनी हे स्पष्ट केलं. मात्र हे सगळं सांगत असताना त्यांनी तंबी दिली आहे, जर पॉझिटिव्हिटीचा रेट हा 7% पुढे गेला तर हे सगळे निर्बंध तात्काळ पुन्हा होते तसेच लागू करण्यात येतील आणि त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी, मास्क कंपल्सरी वापरावा. मॉल्स जे आहेत ते मॉल्स खुले करायलाही परवानगी दिलेली आहे. मात्र मॉल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांचे सुद्धा 2 वॅक्सिनेशनचे डोस जे आहेत ते पूर्ण झालेले असले पाहिजेत. स्टाफचे तर असलेच पाहिजेत, मात्र जे ग्राहक मॉलमध्ये येणार आहेत त्यांनी सुद्धा 2 डोस घेतलेले असल्याशिवाय तिथं जाऊ नये किंवा मग मॉल प्रशासनाने त्यांना परवानगी देऊ नये आतमध्ये यायला, ते तपासल्याशिवाय. असे सुद्धा अटी ज्या आहेत त्या घालण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या एकूण आजच्या निर्णयाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं होतं, व्यापारी आक्रमक झालेले होते. मात्र या सगळ्यावरती अजित पवार यांनी अजिबात कुठलीही दयामाया करणार नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि जे गुन्हे व्यापाऱ्यांवरती दाखल झालेले आहेत, काल परवा जे 2 दिवस दुकानं त्यांनी सुरू ठेवलेली होती त्यांच्यावरती कारवाई होणार हे त्यांनी निक्षून सांगितलं. जे नियम लागू होते ते नियम मोडून असे 2 दिवसानंतर जर पुन्हा व्यापाऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचे असतील तर मग त्याचा उपयोग काय, कारवाई होणार त्याची पूर्ण कल्पना व्यापाऱ्यांना होती आणि मी हे सांगितलेलं होतं असं ते स्पष्ट म्हणाले की 2 दिवसात मी आल्यावरती या संदर्भातला निर्णय आपण घेऊ. तरीही व्यापारी इतके आक्रमक का झाले हे काही कळायला मार्ग नाही. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आता एकूण पुण्यावरची जी निर्बंधांची हे होती, निर्बंधांची अट जी होती ती पूर्ण शिथिल करण्यात आलेली. आता इनडोअर आणि आउटडोअर गेम्स महत्त्वाचं म्हणजे त्यासुद्धा सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहेत. केवळ स्विमिंग टँक्स आहेत ते बंद असणार आहेत. त्याच्यामुळे सुद्धा एक मागणी जी आहे ती स्विमर्सकडून येते. मात्र या सगळ्यामध्ये आता इनडोअर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. गार्डन उद्यानं खुली करण्यात आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे पूर्ण क्षमतेने आता सुरू राहू शकेल अशी माहिती जी आहे ती अजित पवार यांनी दिली. नक्की वैभव, धन्यवाद आपण सविस्तरपणे माहिती दिल्याबद्दल. आता बातमी आपण बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातली. डिझेल अभावी लालपरीला ब्रेक लागलाय. बुलढाणा जिल्ह्यात 7 एसटी डेपो आहेत आणि त्या डेपोवरून 450 एसटी बसेस धावतात. त्यात 50% एसटी बस डिझेलच्या अभावी वेळेवर रद्द करण्याची नामुष्की बुलढाणा आगारावर ओढावली. दर दिवसाला एसटीचा 1.5 लाखाचा खर्च आहे किंवा त्याचं उत्पन्न आहे, त्यामुळे प्रशासनाला वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र दुसरीकडे प्रवाशांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला. लालपरी गाडी ह्या चालू आहेत, ह्याच आम्हाला चालू पाहिजेत. आम्हाला प्रायव्हेट बस परवडत नाही आणि खेड्यापाड्यातील लोकांना व शाळेतल्या मुलांना, लहान मुलांना शाळा तर सरकारनी बंदच करून ठेवली आहे लॉकडाऊनमुळे, पण कमीत कमी काही ट्युशनला वगैरे येऊ शकतात तेही येऊ शकत नाही, कारण खेड्यापाड्याच्या गाड्या सगळ्या बंद आहेत. त्या तुरंत चालू करण्यात याव्या आणि डिझेलमुळे काही गाड्या बंद आहेत त्या पण तुरंत चालू करण्यात यावे, नाही तर आम्ही धरणे आंदोलन करू. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 7 एसटी डेपो आहेत आणि त्या डेपोवरून साधारण 450 एसटी बसेस धावतात. पण 50% एसटी बस या डिझेल नाही किंवा डिझेलची कमतरता यामुळे रद्द करण्याची नामुष्की बुलढाणा आगारावर ओढावली, ज्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. कारण सगळा त्रास हा फक्त आणि फक्त सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. राहुल, केव्हापासून ही परिस्थिती आहे, काय आत्ताचं अपडेट आहे? सुवर्ण, जर का आपण बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी एसटी महामंडळाचा हा संपूर्णपणे भोंगळ कारभार जो आहे हा या ठिकाणी सुरू आहे. याचा जो त्रास आहे तो थेट या ठिकाणी प्रवाशांना बसतोय. 50% जे एसटी बसेस आहेत ते या ठिकाणी चक्क रद्द करण्याची नामुष्की या ठिकाणी एसटी महामंडळावरती येऊन ठेपलेली आहे. त्याचं कारण एवढंच आहे की एसटी महामंडळाला पुरेसा डिझेल पुरवठा या ठिकाणी होत नाहीये. दर दिवसाला 24,000 लिटर एवढं डिझेल एसटी महामंडळाला त्या ठिकाणी लागते, परंतु तेवढं डिझेल या ठिकाणी यांना मिळत नसल्यामुळं, तातीही डेपोवरती त्या ठिकाणी डिझेलची कमतरता असल्यामुळं ह्या एसट्या ज्या आहेत ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. प्रवासी जे आहेत ते तासन तास त्या ठिकाणी बसस्थानकावर थांबून आपल्या गावाची एसटी लागेल या आशेपोटी त्या ठिकाणी बसलेले असतात. परंतु त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर प्रवाशांना देखील आपल्या गावी जायला या ठिकाणी एसटी मिळत नाही आणि शेवटी एसटी रद्द झाली
असा निरोप त्या ठिकाणी त्यांना दिला जातो, त्यामुळे प्रवासी जे आहेत ते कमालीचे या ठिकाणी संतापलेले आपल्याला पाहावयास मिळाले. नक्की. मात्र बस डेपोशी बोलणं झालं का, चालकांशी बोलणं झालेलं आहे का, त्यांना अशा त्रासाला केव्हापासून सामोरं जावं लागतंय, म्हणजे ही जी डिझेलची कमतरता आहे त्याची कारणं काय समोर येत आहेत, केव्हापासून ती कमतरता जाणवते किंवा भासतीय? गेल्या 8 ते 10 दिवसापासून ही डिझेलची कमतरता या ठिकाणी भासत आहे, कारण या माध्यमातून आम्ही विभागीय जे या ठिकाणी अभियंता आहेत एस टी डेपोचे त्यांना देखील या ठिकाणी विचारणा केली. त्यांनी देखील ऑन कॅमेरा काहीही बोलण्यास त्या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला मीडिया समोर बोलायची परवानगी नाही. त्यामुळे कुठेतरी आता हा संपूर्ण भोंगड प्रकार जो आहे तो आयबी आपण हा उचलून धरला. त्यानंतर आता प्रवासी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओरड करतात, त्याचबरोबर वाहक चालक जे आहेत ते देखील या संपूर्ण त्रासाला अक्षरशः कंटाळलेले आहेत, परंतु ते देखील कॅमेरा समोर येऊन बोलू शकत नाही. अशा प्रकारची एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती झाली आहे. नक्की राहुल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. बुलढाण्यामध्ये नागरिकांना मात्र, जे एसटीने प्रवास करतात त्यांना मात्र याचा खूप मोठा फटका बसतोय, त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. नीरज चोप्राला गोल्ड मेडल मिळवून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मान अभिमानानं त्यानं उंचावली. पहिल्यांदाच ट्रॅक अँड फील्ड या प्रकारात भारतानं गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. यंदा भारताच्या ऑलिम्पिक पटूंनी सगळ्यात जास्त म्हणजे 7 पदकं जिंकलेली आहेत. खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीचं सगळ्या भारतीयांकडून कौतुक होत आहे. सगळ्या भारतीयांना त्या सगळ्यांचाच अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत असताना खेळाडूंच्या व्यथा मात्र कायम आहेत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळं खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. सरकार दरबारी उपेक्षा, क्रिकेट वगळता इतर खेळाबाबत असलेली अनास्था यामुळं इतर खेळ देशात बहरूनच येत नाहीत. या सगळ्याविषयीचा आढावा घेणार आहोत आमच्या आजच्या वृत्तमालिकेतून. भारताला या ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल्स मिळाली आहेत. या खेळाडूंना भरपूर समस्यांना मात्र सामोरं जावं लागतंय. औरंगाबादच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. इतर देशांच्या तुलनेत भारताला ऑलिम्पिकमध्ये कमी प्रमाणात पदकं मिळत आहेत, यामागची काही कारणं आहेत, ती कारणं कोणती आहेत, कशा पद्धतीने भारताचा जो नाव आहे तो अजूनही उंचावला जाईल, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, खेळाडूंना काय सुविधा अपेक्षित आहेत, या सर्व गोष्टींसोबत आपल्या सोबत बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शरद कचरे व तसेच प्राध्यापक डॉक्टर हंसराज डोंगरे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काही खेळाडू देखील आहेत, त्यांच्याकडून आपण या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात. आपल्यासोबत सर्वप्रथम आहेत शरद कचरे. तुम्हाला काय वाटतं नेमकं की यामध्ये काय कमी आहे की जे आपल्या इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशाला जे आहे मदत कमी मिळतात? भारत शासनाने जो काही हा उपक्रम राबवला यावर्षी तो एक फार एक अभिनंदन स्तरावर आहे. तसंच त्यांना एक विनंती आहे की औरंगाबाद हा जिल्हा महाराष्ट्रातला एक नावन्यपूर्ण व खेळाडूमध्ये प्रथम असलेला व मराठवाड्यातला कुस्तीमधला एक श्रेष्ठ असलेला असा जिल्हा आहे. पूर्वी या ठिकाणी रिजनल लेवलवर कुस्तीचे कॅम्प व्हायचे, शिबिरे व्हायचे, पण मध्यंतरी हे शिबिरे कुस्तीचे बंद झालेले आहे व या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पहलवानांची काही कमी नाही. तुम्हाला सांगण्यासाठी एक सांगू इच्छितो की अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार व यापूर्वी हरिशन बिराजदार व तसेच यानंतर राहुल आवारे असे बरेच खेळाडू इथं नावाजलेले इथं आहेत मराठवाड्यात. तरी विनंती आहे शासनाला की नियमित कुस्तीचे शिबिर इथं असणं आवश्यक आहे व जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचं जिल्ह्यामध्ये कुस्तीचं मॅट असणं आवश्यक आहे, कोच असणं आवश्यक आहे. तर ही जर सुविधा जर उपलब्ध करून दिली तर निश्चितच जो काही आपल्याला जो यावर्षी जे आपल्याला जे पदकं मिळाली त्या पदकामध्ये अजून महाराष्ट्रातले सुद्धा खेळाडू त्यातले राहिले असते. या खेळाडूकडं सुद्धा शासनाने लक्ष द्यायचं आहे व सुविधा पुरवण्याचे आपण आपल्या स्तरावर योजना राबवायची. ऑलिम्पिकमध्ये भारतानं चांगली कामगिरी केलेली आपण बघतो आहोत, मात्र अनेक समस्यांना अनेक जणांना सामोरं जावं लागतं.
आजही अनेक खेळाडूंना उपेक्षेचं धनी सुद्धा व्हावं लागतं. मनमाड मधील असाच मनमाडमधील अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कबड्डीत चांगली कामगिरी करणारा खेळाडू आज उपेक्षेचं जीवन जगतोय. नितीन शिंदे असं या कबड्डीपटूचं नाव आहे. त्याच्यावर सध्या मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आलेली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं सध्या तो गवंडी काम करून पोट भरतो आहे. आपला मुलगा कर्तृत्ववान असला तरी गरिबीमुळे त्याला खेळता येत नसल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. मी दहावीला असताना इंटरनॅशनल लेवलला कुस्तीमध्ये गेलेलो आहे. नेपाळ, भूटान, बांगलादेश, कझाकिस्तान हे सर्व ठिकाणी खेळून मला 3 गोल्ड मेडल आणि 2 सिल्वर आहेत. तर मी माझी घरची परिस्थिती नसल्यामुळे मी कुस्ती हा गेम सोडला आहे आणि कबड्डी हा गेम कंटिन्यू चालू केलेला होता. तर मी आता कबड्डीला पण चांगल्यापैकी खेळायला लागलो आहे. तर माझी परिस्थिती आत्ता पण नाजूकच आहे. जर मला जर अजूनही जर आर्थिक मदत बाहेरून सरकारकडून व कुठून जर थोडीफार मदत मिळाली तर मी हे गेम कंटिन्यू करू शकतो. नाही तर जर नाही मिळाली तर मला कबड्डी पण सोडावं लागेल. अशी कुस्ती खेळत होता, आता कबड्डी खेळते. पण आमची अपेक्षा अशी की त्याने चांगले गेम खेळावा आणि चांगले पुढे जावा, नाव कमावा. आपली गरीब परिस्थिती, मी गवंडी काम करतो आहे, पण त्याने काहीतरी बोवा, काहीतरी बनावा याची आमची अपेक्षा आहे. पण आम्हाला असं वाटतं आहे की आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे बुवा, पैशांची वगैरे काही, तर त्याला बुवा काहीतरी कोणीतरी मदत करावा, ते चांगलं जगाचं नाव रोशन करेल ही आमची अपेक्षा आहे. आपण कुणीतरी असं दानशूर व्यक्तींनी शासनाने पुढे येऊन अशा मुलांच्या पंखात जर बळबळलं तर आपल्यालाही एक चांगला खेळाडू पाहायला मिळेल, आपल्याला काहीतरी चांगलं काम केल्याचं समाधान मिळेल. आणि आत्ता अगदी हरियाणाच्या एका अकॅडमीत निवड झालेल्या या नितीनला जर त्यासाठी मदत मिळाली, शासनाची असो किंवा कुणाचीही असो, तर तो 100% त्याचं, आपल्या गावाचं, कॉलेजचं, आईवडिलांचं, सगळ्यांचं नाव रोशन करेल. टॅलेंट असलं, खेळायची इच्छा जरी असली तरी खेळता येत नाही कारण परिस्थिती आणि समस्या पाठ सोडत नाहीत, याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आता निर्माण झालेली आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोक. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची श्रावणातली यात्रा उद्यापासून सुरू होतीय. मात्र रविवार असल्यानं पर्यटकांनी आजपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे परिसरात जाण्याकरता पर्यटकांना मनाई आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेड पोलिसांकडून भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. खेड पोलीस ती तपासणी करत आहेत, तर स्थानिक वाहन चालकांची ओळखपत्र तपासूनच त्यांना प्रवेश दिला जातोय. 2 दिवसांपूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रा रद्द करण्यात आली आहे असं देवस्थान समितीनं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. उद्यापासून श्रावणातला पहिला सोमवार सुरू होतोय. श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकरला मोठी गर्दी असते आणि भीमाशंकरपासून आपण 40 किलोमीटर अंतरावरती आहोत. हा मुख्य रस्ता आहे भीमाशंकरकडे जाणारा. पण आजच पोलिसांनी या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे. कारण जिल्ह्यात जिल्हाबंदी आहे, पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी, 144 कलम लागू केलेले आहे. अशात सुद्धा पर्यटक मात्र या ठिकाणी गर्दी करतायत, अनेक पर्यटक जात आहेत आणि त्यामुळे पोलीस आणि या नागरिकांमध्ये शाब्दिक युद्धसुद्धा होते. आपण विचारणार आहोत राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे PI साहेब आहेत, आपण त्यांना सर मला सांगा नेमकी कारवाई काय सुरू आहे. आता जिल्हाभर सध्या बंदी आहे पर्यटनस्थळावर, तरी सुद्धा नागरिक गर्दी करत आहेत. श्रावण सोमवार लागण्यानिमित्त बरेचसे भाई भीमाशंकरला जाण्यासाठी गर्दी करत आहे. तरी माझ्या नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण सध्या कोरोनाच्या तिसऱ्या स्टेपमध्ये आहे, त्यामुळे विनाकारण कोणीकडे येऊ नये. जे लोक इकडे येतील त्यांच्यावर आम्ही दंडकार स्वरूपात कारवाई करत आहोत आणि जे उद्धट वर्तन करत असणार, पुलांची उद्धट घालत असणार, त्यांच्या आम्ही नक्की गुन्हे दाखल करत आहोत. आलेल्या नागरिकांना ज्यावेळेस तुम्ही समज देता त्यावेळेस ते ऐकतात. बरेचसे नागरिक ऐकतात पण कोणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर दंड पण स्वरूपाची कारवाई करत आहोत, दंडात्मक कारवाई करतात. आपण पाहिलं, सरांनी सांगितलं का नागरिक ऐकत नाही आहेत, कारण श्रावण महिना सुरू आहे, भीमाशंकरकडे जाणाऱ्या या सगळ्या पर्यटन स्थळावर पर्यटक गर्दी करत आहेत. पहिला सोमवार आहे, आज रविवार आहे, या निमित्ताने गर्दी होते, पर्यटक ऐकतच नाही आहेत, त्यामुळं या सगळ्या दंडात्मक कारवाया या निमित्ताने करताना पोलीस दिसत आहेत. त्यामुळं नागरिक आणि पोलीस यामध्ये कधीकधी शाब्दिक युद्धसुद्धा भडकते. आपल्या आयडेंटिटी प्रूफ असतील हे दाखवून स्थानिक नागरिकांना सोडण्यात येते, पण बाहेरचे पर्यटक येतात त्यांना मात्र जाता येत नाही, कारण जिल्ह्यात बंदी असताना पर्यटक मात्र ऐकताना दिसत नाहीत. व्हिडिओने स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर, पुणे.
या सगळ्या घडामोडींसह दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.